अर्धा तास झाला वाट बघतोय. 8:30 वाजले. कार वाजला क्या? थोडं चला 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 पुढे चला चल पुढे चला पुढे सारखा आला ना पोलीसवाला. तुझ्या आईबरोबर येणं पण ना बाय गॉड. UPI समजवत असेल कुणाला बसून. हो पक्क. कुठे आहे माहिती कर ना, फोन कर. ओ पप्पा माझी आउटगोइंग बार्ड आहे. बिल भरला नसेल. किती वेळ लागतो? केवळ 2 मिनिट मोबाईल ऍप नाही. सॉरी पप्पा पण आता तर नेट पण बंद आहे. पप्पा तुम्हीच करून द्या ना, केवळ 600 आहे. लास्ट टाइम. ओके. बघ आला. थँक्यू पप्पा, मेसेज आला. हा राजेश. हॅलो भाऊ, वडिलांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे. काय झालं काकांना? हार्ट अटॅक आला होता, त्यांची अँजिओप्लास्टी करावी लागेल आता लगेच. भाऊ काही पैशांची खूप गरज आहे. आता काय करणार तू? हा काका, तुमचं भूत. अरे बावळेटा, भूत नाहीये, तुझ्या अंतरात्म्याचा आवाज आहे. म्हणाल होतो ना एमर्जन्सीसाठी घरात कॅश असली पाहिजे. आता तू काय करणार? आता तर बँक पण बंद आहे. बँक बंद आहे तर काय, बँकिंग थोडीच बंद आहे. मग हा राजेश, तू मला हॉस्पिटलचं बँक अकाउंट आणि IFSC डिटेल्स आत्ता मेसेज कर. हो हो भाऊ साहेब. ताबडतोब. हे पहा, झाली पैसे ट्रान्सफर UPI नी. सांगा किती वेळ लागला? हे UPI तर कमालीची आहे, डायरेक्ट बँकेतून बँकेत ट्रान्सफर. बिलकुल. म्हणजे आता ई वॉलेट मध्ये टाकणं काढणं ही सगळी झंझट संपली. हो ना. आई 100 रुपये कॅश आहे का? कॅश? हो, तो इयरफोन घ्यायचा आहे आणि त्या समोरच्या दुकानात कॅश घेत आहेत. कुठे? तिकडे. ए अरविंद, काय रे, कॅशलेस बंद, कॅशलेस नाही तर दुकान बंद होऊन जाईल तुझं. हा नव्या जमान्याचा कॅशलेस ग्राहक आहे. भाऊ तू जाऊन इयरफोन घे, पेमेंट इथेच करून टाक UPI ने. हे गेले पैसे हॉस्पिटलच्या बँक अकाउंट मध्ये. पप्पा आज 11 वाजताची फ्लाइट आहे जयपूरची, बुक करू का? हो हो कर कर, करून टाक. इथे नो पार्किंग. चला एक मिनिट भाऊ, आता चला चला निघतो, नाहीतर कॅशलेस चलन कापले जाईल. हा चुप, एक मिनिट. ए थांबा थांबा, रोको रोको, साईडला लावा. काय रे हेल्मेट कुठे? चलन कापणार. कितीचं चलन माहितीये? हा कार्ड. माझ्याजवळ कॅश नाहीये, मी कॅश आणण्यासाठी ATM मध्ये जातो. तर UPI कर. UPI म्हणजे? तुम्हाला UPI नाही माहित? मी सांगते तुम्हाला UPI काय आहे. अरे काका ICU मध्ये आहेत. काय? हा काका ICU मध्ये आहेत. मॅडम तुम्ही चला जाऊन सांगा UPI. हा मी समजावतो. मोबाईल काढ. काकांना काय झालं? फोन का सर? लवकर कर, मी तुला समजावून सांगतो की UPI कसे करतात ते. ऑनलाईन शॉपिंग असो, नाहीतर किराण्याचं दुकान, बिल भरणं असो किंवा EMI, एमर्जन्सी किंवा मग गुंतवणूक, प्रत्येक परिस्थितीत कॅशलेस देणं घेणं शक्य आहे केवळ एका फोनच्या माध्यमातून. कॅशलेस जीवन तितकं सोपं आहे जितकं कॅश सोबत होतं. उलट कित्येक वेळा त्यापेक्षाही उत्तम. करेक्ट, कॅशलेस होतो पण योग्य वेळेवर काकांसाठी पुण्याहून जयपूरला पैसे पोचले. आता खूप छान आहेत, पुण्याला आलेत, कॅशलेस बंद शिकत आहेत. तुम्ही कधी बनताय कॅशलेस?